बनवणारा आहे झटपट होणारा टेस्टी अंडा फ्राय। अंडा फ्राय बनवण्यासाठी मी 6 अंडे असे उकडून घेतलेले आहेत। आता आपण पीस करून घेऊया अंड्याचे। असे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व अंड्यांचे पीस करून घेऊया। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। 2 पळ्या तेल घालूया। 2 मोठ्या साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी। छान परतवायचे 9 होईपर्यंत। कांदे छान मऊ लालसर परतून झालेले आहेत। आता आपण याच्यात मसाले घालूया। शेजवान चटणी 1 चमच, हळद 1/2 चमच, धना पावडर 1/2 चमच, तिखट मिरची पावडर 1 चमच, काश्मीरी मिरची पावडर 1 चमच, टॅमॅटो सॉस 1 चमच। हे सगळे मसाले व्यवस्थित आपण परतून घेऊया कांद्यासोबत। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण चवीनुसार मीठ घालूया। चांगलं मिक्स करूया। आता आपण झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढूया मसाल्याला। व्यवस्थित मसाला छान मुरेल मग। 1 मिनिटभर वाफ काढून घेतले, छान मसाले शिजलेले आहेत। आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। छान मिक्स करूया। आता आपण अंडे घालूया मसाल्यात। हलक्या हाताने मिक्स करायचं अंडे घातल्यानंतर, नाहीतर अंड्यातला वर चुरा होऊन जाईल सगळा। सगळ्या बाजूने व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अंड्यांना। सगळा मसाला अंडी छान मिक्स करून घेतलेले आहेत। 5 मिनिटं आता आपण बारीक गॅसवर असे शिजू देऊया झाकण न ठेवता। आता आपण वरून अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि 2 मिनिटं वाफ काढूया। आपण झाकण ठेवायचं, आपले मसाले छान अंड्यामध्ये मुरतील त्याच्यामुळे आपण 2 मिनिटं वाफ काढायची। 2 मिनिटं झालेले आहेत बघूया। छान झाला आपला अंडा फ्राय, मस्त वास सुटलाय। आपण गॅस बंद करूया। अशा पद्धतीने आपला अंडा फ्राय तयार झालेला आहे। आता मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते। खूपच सुंदर झालेला आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा टेस्टी असा अंडा फ्राय खाण्यासाठी तयार आहे। Thank you.